दिवशी घरी आले होते. आणि दरवर्षीचा हा सगळा विषय मला असं वाटतं दरवर्षी समोर येतो. मग ते पालक माझ्याकडे येणं, मग मी त्या काहीतरी गोष्टींवरती एखादं आंदोलन करणं, स्टेटमेंट करणं, सरकारशी बोलणं, आणि मग त्याच्यातनं मग काही गोष्टी परत सुटणं. मला असं वाटतं किती काळ चालणार आहे, किती वर्ष या सगळ्या गोष्टी तशाच चालणार आहेत. आणि आजचा जो सगळ्यात महत्वाचा पेच प्रसंग म्हणून जो माझ्यासमोर दिसतोय, हा नुसता त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संदर्भातला नुसता तो विषय उरलेला नाही. विषय आहे महाराष्ट्रातल्या मुलांचा किंवा नागरिकांचा डोमिसाईलचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये राहणारे नागरिक या नागरिकांना पहिल्यांदा प्राधान्य मिळणार आहे की नाही. आणि तो जो नियम आहे राज्य सरकारचा, त्यांनी जो घातलेला नियम आहे, तोच नियम तमिळनाडूमध्ये आहे, तोच नियम कर्नाटकामध्ये आहे, तोच नियम इतर राज्यांमध्ये आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये तो नियम असताना नियम काय, तर त्या विद्यार्थ्यांची 10वी आणि 12वी ही महाराष्ट्रामध्ये झालेली असली पाहिजे, ते इथले नागरिक असले पाहिजेत, तर त्यांना इथे प्रवेश मिळू शकतो. बाकीच्या सर्व राज्यांनी त्या संपूर्ण नियमांना कायद्याचं चौकट टाकलेली आहे, महाराष्ट्र राज्याने त्याला कायद्याची चौकट टाकली नाही. त्याच्यामुळे काही जण कोर्टामध्ये गेलेत आणि आज ज्यांना ऍडमिशन मिळालेले आहेत ज्या मुलांना, त्यांना देखील कोर्टाने स्टे दिलेला आहे. म्हणजे आज ती मुलं जी महाराष्ट्रातली आहेत आणि या महाराष्ट्रातल्या मुलांना आज ती इतकी ज्याला काय म्हणू आपण त्याला बेचैन झालेली आहेत की त्यांना समजत नाही आता करायचं काय पुढे. कोर्टाने तर स्टे दिलाय, राज्य सरकार त्याच्यामध्ये काही गोष्ट करत नाही. खरं तर हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय, राज्य सरकारने ही गोष्ट हाताळायला पाहिजे नीट, परंतु राज्य सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. कारण बाहेरच्या राज्यांमधली मुलं महाराष्ट्रामध्ये घुसवायची, हा विषय विद्यार्थ्यांचा नाही किंवा मुलांचा नाही, शेवटी दुसऱ्या राज्यांमधली मुलं ही मुलंच आहेत शेवटी. परंतु महाराष्ट्रामध्ये जिथे आज इतकी मेडिकल कॉलेजेस असताना महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जर समजा इथे ऍडमिशन मिळणार नसतील तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठे. आपल्या राज्याबद्दल, आपल्या भाषेबद्दल किती कडवट माणसं असतात. तामिळनाडूमध्ये आत्ताच विषय झाला, तिथेही नीटची परीक्षा झाली आणि त्यांनी ती परीक्षा तामिळ भाषेमध्ये दिली. त्याच्यामध्ये काहीतरी 120 प्रश्नांपैकी 49 प्रश्न असे होते की ज्याच्यामध्ये तामिळ भाषेचं त्यांनी जे चुका केल्या होत्या त्या प्रश्नांमध्ये. बघा मी काय सांगतोय. आणि त्याची कंप्लेंट एका खासदाराने कोर्टामध्ये गेला, त्यांचा खासदार, आणि तामिळनाडूच्या काय मद्रास कोर्ट का चेन्नई कोर्ट, त्यांनी आदेश दिला की जेवढे म्हणून त्याच्यामध्ये चुका झालेल्या असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 4-4 मार्क जास्ती द्या. आमचे खासदार काय करतायत? काही नाही. आमचे आमदार काय करतायत? काही नाही. आज महाराष्ट्रातली मुलं होरपळून निघतायत, त्यांच्याबद्दल कोणी आवाज उठवायला तयार आहे? कोणी नाही. मागच्या वेळेला पण नीटचा विषय झाला, त्यावेळेला देखील लोक माझ्याकडे आले होते. आज देखील तोच प्रश्न उभा राहिल्यानंतर देखील ही लोक माझ्याकडे येत आहेत. हे खरं तर राज्य सरकारचं काम आहे, राज्य सरकारने या गोष्टी नीट केल्या पाहिजेत, परंतु राज्य सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. मी जे सतत सांगतोय की इथे महाराष्ट्रातल्या मुलांना शिक्षणाला प्राधान्य मिळणार आहे की नाही मिळणार आहे, महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांमध्ये नोकऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना मिळणार आहेत की नाही आहेत, की सगळ्याच गोष्टी बाहेरून येणार आहेत. आणि मला असं वाटतं एक पत्रकार बांधव म्हणून, मला असं वाटतं एक नागरिक म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की या विषयामध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. सरकारला असं सोडून तुम्ही चालणार नाही. एक फक्त सांगून ठेवतो आत्ताच, या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जर समजा उद्या बाहेरून जर समजा मुलं भरली गेली महाराष्ट्रामध्ये तर त्या मुलांवरती आमची बारीक नजर असेल एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवावं. त्यांना जर ही धमकी वाटत असेल तर त्यांनी ती धमकी म्हणून घ्यावी.
परंतु सर्वात पहिल्यांदा प्राधान्य हे माझ्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना मिळालं पाहिजे. कोणतीही ऍडमिशन उद्या असली तरी पहिल्यांदा इथे भरा. त्याच्यातनं जर जागा रिकाम्या राहिल्या तर बाहेरच्यांचा नक्की विचार करू. बाहेरचे काय फार शत्रू नाही आहेत.